नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी महागले. पाणी प्रश्नावरून पोलीस कुटुंबीय आक्रमक. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावरती मोर्चा. बारामतीत अनोखी जत्रा आंदोलन. धनगर समाजाने केलं आंदोलन. सासवड येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याने केला निषेध व्यक्त. आणि वीज दर आणि भारनियमनाविरोधात सासवड येथे ठिय्या आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वी कमी झालेले पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी महागले आहे. रविवारी जवळपास सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 6 तर डिझेल 20 पैशांनी महागला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 88.18 आणि 79.2 इतकी झाली आहे. तत्पूर्वी शुक्रवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 18 पैसे आणि 31 पैशांनी वाढ झाली होती. त्यामुळे आता हे दर पुन्हा आपल्या मूळ पदावर येणार का अशी चिंता सामान्यांना सतावत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबियांनी वसाहतीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर मोर्चा नेला. दरम्यान टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाणी येत नसल्यानं संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबियांनी वस्ती बाहेर रास्ता रोको आंदोलन केलं आहे. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला होता. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासूनच अपुरा पाणी पुरवठा होत होता. त्यात गेल्या 3 दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्यानं SNDT टाकीतून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला आणि पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर महिला आणि इतर नागरिक घरी गेले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल निगेटिव्ह आल्याने धनगर समाजात असंतोष पसरला आहे. यामुळे बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने विरोधाची जत्रा घालून धनगर समाजाने अनोखं आंदोलन केलंय. दरम्यान फडणवीस यांना सद्बुद्धी देण्याचे साकडं विरोधाकडे आंदोलकांनी घातलंय. बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जत्रा घालून अनोखे आंदोलन करण्यात आलं. गेली 4 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी टीसच्या अहवालामागे 4 वर्ष वाया घालवली. आज हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे आम्ही समाजाची फसवणूक करणाऱ्या फडणवीसांना सद्बुद्धी मिळावी यासाठी विरोबाला बकरा कापून फडणवीसांच्या नावाचे तिखट जेवण समाज बांधवांना घातले आहे. आणि फडणवीसांना विरोबा सद्बुद्धी दे असं साकडं घातल्याचं आयोजक किशोर मासाळ यांनी सांगितलं आहे. तसेच दसरा मेळावा होताच राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार असून भाजप मंत्र्यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशारा धनगर बांधव नवनाथ पडळकर यांनी दिला आहे. गेली 4 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीसच्या पाठीमागे लपत लपत वेळकाढूपणा घेतला. 4 वर्ष आमच्या लोकांना पुढच्या लावण्यातला ससा दाखवला. या सगळ्या विषयामुळं आज त्यांचा बुरखा फाटलेला आहे. आज टीसचा अहवाल पुढा आलेला आहे, समोर आलेला आहे. त्यामुळं धनगर समाजाच्या महाराष्ट्रभर भावना अतिशय तीव्र झाल्या आणि त्याचा रोष म्हणून आज बारामतीमध्ये धनगरांचे आराध्य दैवत विरोबा विरोबाची जत्रा घालून
बकऱ्यांचं बळी देऊन या ठिकाणी बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आलं. फडणवीसांनी या ठिकाणी येऊन आम्हाला शब्द दिला होता, तो पाळला नाही. म्हणून विरोबा देवानं त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी या ठिकाणी लोकांच्या पंक्ती बसवून आम्ही त्यांच्या नावाचं गोड जेवण तिखट जेवण या ठिकाणी बारामतीकर आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने जेव घातलेला आहे. धनगर एसटी आरक्षणाचे कर्दन काळ म्हणून आज ज्याचा उल्लेख केला जातो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वर्षापूर्वी इथे येऊन आश्वासन देऊन गेले होते. 15 दिवसात धनगर समाजाला सत्तेवर आल्यावर आरक्षण देऊ अशा प्रकारचा शब्द पाळला नाही. उलट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नावाची असंवैधानिक संस्था नेमून धनगर समाजाच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आणि 4 वर्ष वेळकाढूपणा केला. त्याचा अहवाल काल आलेला आहे आणि तो अहवाल धनगर समाजाचा आरक्षण लागू न होण्याविषयीचा अहवाल आहे. याची व्यवस्था देवेंद्र फडणवीस सरकारने 4 वर्षापूर्वी केली होती की कालच्या अहवालावरून सिद्ध होतो. येणाऱ्या काळात धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारला त्याची जागा तर दाखवली जाणारच आहे. ती निवडणुकीपर्यंत आम्ही वाट न पाहता येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच 21 ऑगस्टला जेजुरी येथील दसरा मेळावा उरकताच महाराष्ट्रात तीव्र आंदोलनात याचं स्वरूपात रुपांतर होईल आणि कोणत्याही मंत्र्याला किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही याची ग्वाही आम्ही आज देत आहोत. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेनेला संभाजी महाराजांचा विसर पडला की काय असे उद्गार सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पुरंदरच्या वतीने काढण्यात आले. लेखिका शुभा साठे यांनी आपल्या लिखाणात केलेल्या बेतल वाक्याबद्दल सासवड येथे आंदोलन करून त्यांचा आणि सरकारचा निषेध करण्यात आला. लेखिका शुभा साठे यांनी आपल्या लिखाणात केलेल्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण सकल मराठा समाज पेटून उठला आहे. संभाजी महाराजांची बदनामी झाल्यामुळे सत्तेवर राहण्याचा आत्ताच्या सरकारला काहीही अधिकार नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा निष्क्रिय राज्य सरकारचा जाहीर निषेध करत सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीनं लेखिका शुभा साठे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार, दारूच्या बाटल्यांचा हार घातला. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी आणि लेखिकेवर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीनं करण्यात आली. सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर यांच्या वतीनं कालच त्यांनी बेजबाबदार असं वक्तव्य जे पुस्तकामध्ये छापून आलेलं आहे त्या शुभा साठे यांचा निषेध आज पुरंदर तालुका करत आहे. कुठेतरी संभाजी महाराजांबद्दल मालिका चालू असताना त्यांच्याबद्दल खरा इतिहास समोर येत असताना काहीतरी काड्या घालायच्या म्हणून अशा विचित्र पद्धतीचा जो चुकीचा इतिहास आहे तो लोकांसमोर येत असताना शिक्षण मंत्री असतील, शिक्षण आयुक्त असतील, प्रकाशक असतील, हे सर्वच जण एवढे गहाळ कसे राहिले हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. श्री शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेवर आला आणि कुठेतरी आज त्यांच्याच सुपुत्राला बदनाम होताना तुम्ही पाहत आहात, त्यामुळे सकल मराठा समाज पुरंदर यांच्या वतीनं तुम्हाला हाच इशारा देण्यात येतोय की इथून पुढे शिवछत्रपतींचं नाव घेताना एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा विचार करा आणि त्यानंतरच शिवछत्रपतींचं नाव आपल्या तोंडात येऊ द्या. या पुरंदर सकल मराठा समाज पुरंदर यांच्या वतीनं अजून एक मागणी. धर्मवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या गडकिल्ले पुरंदरवर झाला त्या गडकिल्ले पुरंदरवर झाला त्या सासवड शहरातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जो हा ठिय्या आंदोलन केलेला आहे. खऱ्या अर्थानं छत्रपतींचा इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी घडवला आणि या संभाजी महाराजांच्यावरती या नालायक बाई शुभा साठे यांनी बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं अखिल महाराष्ट्र आणि पुरंदर सकल मराठा क्रांतीच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. वीज दरवाढ आणि भारनियमनाच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सासवड येथे आंदोलन करण्यात आलं. सासवड महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन देण्यात आलं. पाहूयात या संदर्भातली बातमी. पुरंदर तालुक्यातील वाढते वीजचे दर आणि सुरू करण्यात आलेले भारनियमन त्वरित रद्द करावे यासाठी पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सासवड येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वीज दरवाढीचा आणि सुरू करण्यात आलेल्या भारनियमाचा निषेध करण्यात आला. याशिवाय महावितरणने शेतीपंपाला दिवसाचं पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करावा, मीटरच्या रिडिंगप्रमाणेच वेळेत वीज बिल वितरित करावेत, तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्या विजेचे खांब धोकादायक बनलेले आहेत, त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. इंदापूर शहरात 3 महिन्यापूर्वी मोकाट जनावरांनी धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले अशोक साळुंखे यांचा अखेर मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते.
इंदापूर शहरात 3 महिन्यांपूर्वी मोकाट जनावराने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अशोक साळुंखे यांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर अकलूज या ठिकाणी एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नगरपालिका प्रशासनाविरुद्ध नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी साळुंखे यांचा मृतदेह इंदापूर नगरपालिकेसमोर आणला आणि याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचे ठरवले. यावेळी शहरात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. अखेर काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपालिकेच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि सत्ताधारी यांनी त्यांची मनधरणी करत त्यांच्या घरच्यांना मदत करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. 2.5 महिने आधी हा घटना घडायच्या आधी 2.5 महिने झाले ठराव झालेला होता. ही घटनानंतर घडायच्या दिवशी म्हणे जे प्रशासनाने जे दुर्लक्ष केलं ह्या गोष्टीकडे. एकदा असाच रविवारच्या बाजारात 2 बैलांचा गोंधळ झाला होता. त्यानंतर ती शिवसाहेबांना सांगून कानाव घालून त्याचा ठराव करून घेण्यात आला. ठराव केल्यानंतर परत त्या प्रशासनाने दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर हा ठराव होऊन सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. सर्वानुमते ठराव करून दिलेला असताना की ह्या जनावरांचा बंदोबस्त मोकाट जनावरात झाला पाहिजे. प्रशासनाला ठराव करून देऊनही त्याची दखल घेत नाही म्हणजे प्रशासन सभागृहाच्या उच्च झालं आहे का असा सवाल पडतो. ही सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील. प्रशासनाने ह्या घटने जी आत्ता दुःखद घटना घडलेली आहे ती घटनेची सर्वशी जबाबदारी ही प्रशासनाने घ्यावी. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. ग्रामीण भागात महिलांचा सार्वजनिक उपक्रमात असणारा सहभाग आता वाढताना दिसतोय. रास दांडिया, गरबा याबरोबर आता सार्वजनिक महाआरती यासारख्या कार्यक्रमात महिलांची संख्या वाढत आहे. पाहूयात ही सकारात्मक बातमी. ग्रामीण भागातील महिलांचा सार्वजनिक उपक्रमात असणारा सहभाग आता वाढताना दिसत आहे. रास दांडिया, गरबा याचबरोबर आता सार्वजनिक महाआरतीसारख्या कार्यक्रमाला देखील महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील गुळंजे येथील देवीच्या महाआरतीसाठी सुमारे 1000 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, श्रुती निगडे, भाग्यश्री नालवे यांनीही महाआरतीमध्ये सहभाग घेतला. महिलांच्या सार्वजनिक उपक्रमात वाढत्या सहभागाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी समाधान व्यक्त केलं. ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागृती होत असताना पुरुषही त्यांना मदत करताना दिसत आहेत. देवीच्या उत्सवानिमित्त सुरू असलेला स्त्रीचा आदर पुढील काळातही व्हायला हवा. केवळ सार्वजनिक कार्यक्रमातच नाही तर इतर क्षेत्रातही स्त्रियांचा मानसन्मान वाढायला हवा. हीच खरी देवीची पूजा ठरेल. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपण स्त्रियांचा सन्मान करूया, स्त्रियांसाठी काम करूया आणि स्त्रियांना पुढे नेऊया असं आज आपण म्हणूया. आणि तसं बघायला गेलं तर देवीचे आपण 9 दिवस साजरे करतो, देवीचे 9 रूप असतात. तर महिलांनो, मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की तुमच्या प्रत्येकामध्ये एक ताकद आहे. ती फक्त ताकद काही असं काही नाही आहे की खूप काही मोठं करण्यामध्ये किंवा खूप काही करण्यामध्ये ताकद असते, पण आज संसार सांभाळायचा, आज प्रत्येकाला प्रत्येकाचं नातं सांभाळायचं, प्रत्येकाला खुश ठेवायचं हे फक्त एक महिलाच करू शकते. तर कायम महिलांचा सन्मान करा, त्यांना मान द्या. एकांना यायला मिळत नव्हतं, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता गाव सुधारलेला आहे. आता बायका प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला लागल्यात आणि घरचे लोक म्हणजे पालक लोक सुद्धा आता बायकांना प्राधान्य तेवढं द्यायला लागलेले. पण
मला असं म्हणायचं आहे की आता बायका अक्षरशः म्हणजे एकजुटीने येऊन कामं करायला लागल्यात. आणि आता जसं आता आपण टी व्हीला बघतो, होम मिनिस्टर वगैरे पाहिल्यापासून बायका जागरूक झाल्यात आणि त्यांचे पालकही घरचे जागरूक झालेत. सगळेजण आता कुठल्याही वाचक या खेडेगावात पहिल्यांदा काही होतो, पण आता सगळीकडे गावामध्ये जागरूक झाले. सगळ्या महिला प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतात. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अवस्था पोलिसांनी बॅगवरती त्यांच्या रिफ्लेक्टर लावण्याचं कार्य केलं आहे. पाहुयात ही सकारात्मक बातमी. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या लगतच्या भागातून महिला, तरुण मुले, मुली मोठ्या संख्येने जात आहेत. रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी ओसा पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं पायी जाणाऱ्या भाविकांच्या बॅगवर पाठी रिफ्लेक्टर लावण्याचं कार्य करत असल्यानं पाठीमागून येणाऱ्या वाहनामुळे अपघात टळेल आणि पायी जाणाऱ्या भाविकांची जीवितहानी होणार नाही. औसा पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाचे भाविकांमधून कौतुक होत आहे. भाविकांची सुरक्षा करण्यासाठी औसाचे पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षक यांच्यासह भाविकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस दल कार्य करत आहेत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. वाघेरे महाविद्यालयात 12वी नंतरच्या परीक्षा या विषयावरती मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला, याबद्दल समाधान देखील त्यांनी व्यक्त केलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघेरे महाविद्यालयात 12वी नंतरच्या परीक्षा या विषयांवर 11वी शास्त्रांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं. 12वी नंतर विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. 12वी शास्त्रानंतर विविध परीक्षा देऊन संस्थांमध्ये प्रवेश घेतला जातो. या परीक्षाद्वारे देशातील कोणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात MBBS आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षातील नीट गुणांच्या आधारे दिले जातात. अशा परीक्षांची माहिती देत 11वीपासूनच या परीक्षांच्या तयारीला लागावे असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव MA जाधव यांनी व्यक्त केले. ठीक आहे. तर प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी मला काही आपल्याला आपण ही निवड कशी केली, विद्यार्थी ब्रिलियंट स्कॉलर असतात कशा पद्धतीने करतो. सर्वसाधारणपणे 10वीचे विद्यार्थ्यांना 11वी जे आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी सायन्सला आरक्षण घेतलेलं आहे आणि 10वीमध्ये 80% वर मार्क आहे, बरेच विद्यार्थी उत्सुक असतात आणि ज्या परीक्षा राष्ट्रीय पातळीच्या ज्या परीक्षा द्यायच्या आहेत, CET द्यायच्या आहेत, त्यांचा दर्जा कसा असतो हे चांगलं मिळावं या दृष्टिकोनातून एकच वर्ग ब्रिलियंट असावा ज्यांना फोकसिंग करता यावं, या उद्देशानं 80% त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना निवडलं जातं. व्हेरी गुड. आता हे विद्यार्थी आपले बाल्य 10वीची SSC बोर्डाची सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड त्याची परीक्षा देऊन आता 11वीत आलेली आहे आणि 10वीच्या परीक्षेमध्ये या मुलांनी खूप चांगले मार्क मिळाले, अगदी 99% परीक्षा. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. अकोल्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीत नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करत 0 बजेट सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. अनंत पाचडे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. पाहुयात त्यांची ही आधुनिक शेतीची यशोगाथा. अकोल्यात अनंत पाचडे यांच्याकडे 65 एकर शेती आहे, ज्यामध्ये त्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीदसह अन्य पिकांची आपल्या शेतात लागवड केली आहे. शेतीमध्ये चांगले उत्पादन घेता यावे या उद्देशानं अनंत दरवर्षी पिकांची पेरणी केल्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करायचे, ज्यासाठी त्यांना दरवर्षी 1,00,000 रुपयांची खते आणि कीटकनाशके बाजारातून विकत घ्यावी लागत होती. शिवाय रासायनिकच्या वापरांमुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचत होती. त्यामुळे अनंत पाचडे यांनी 0 बजेट शेती तंत्रज्ञानाचा घरीच अभ्यास केला. 0 बजेट शास्त्रोक्त तंत्रज्ञान वापरून केवळ भाजीपाला, फळे, वांगी, टोमॅटो एकत्र करून बायोएन्झाइमचे द्रावण आपल्या घरीच तयार केले, ज्याला नाममात्र खर्च आला. सर्व नैसर्गिक साधन सामुग्री वनस्पती वापरून त्यांनी सर्व प्रकारची कार्बोदके घटक द्रव्ये तयार केली.
ज्याचा उपयोग त्यांना पिकांच्या वाढीसाठी, कीटकरोधकासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यात एका मंदिरात दानपेटी फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पंढरीनाथ गाडेकर असं आरोपीचं नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पिंपरी येथील गजानन महाराज मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पंढरीनाथ किसन गाडेकर वय 42 वर्षे राहणार मारसावळी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हे दाखल असून मंदिरामध्ये चोरी करणारा हा अट्टल गुन्हेगार आहे. याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. नवरात्री उत्सव शांततेत पार पडण्याकरता सेलू पोलिसांनी रोड मार्च काढून शहरात जनजागृती केली. नवरात्र उत्सवादरम्यान ग्रामीण भागात मोठी गर्दी होत असते, याच पार्श्वभूमीवरती शांतता राखण्याचे आवाहन करण्यासाठी पोलिसांनी रोड मार्च केला. 10 ऑक्टोबर पासून सर्वत्र नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक शहरासह ग्रामीण भागात या उत्सवाची रेलचेल सुरू असून हा उत्सव शांततेत भक्तिमय वातावरणात पार पडावा, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक बलराज तेली यांच्या आदेशाने सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात शहरातील मुख्य मार्गाने पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त रोड मार्च करत शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नवरात्री उत्सव शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी शहरातील मुख्य मार्गाने अचानक पोलिसांची संपूर्ण टीम दिसल्यानं काही वेळ नागरिक अचंबित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आगामी दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा व पुण्या गोविंदाने सर्वांनी उत्साहाने साजरा करावा याकरिता सेलू शहरामध्ये काल दिनांक 11/10/2018 रोजी सायंकाळी पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी मिळून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस स्टेशन सेलूचे 3 अधिकारी आणि 20 कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 30 जवान यांनी सहभाग घेतला होता. रूट मार्च हा शहरातील मुख्य मार्गाने केल्या करण्यात आला आणि सोबतच जनतेला सदर उत्सव हा अगदी शांततेने, सुव्यवस्थेने आणि पुण्या गोविंदाने साजरा करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले. तसेच सर्व दुर्गाधरी उत्सुक मंडळांना याबाबत शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या किन्ही येथे अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलीची मामी ही आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. ती परत येत असताना तिने पीडित मुलीला फूस लावून तिच्या 10 वर्षीय भावासह किन्ही आबाद येथे येण्यास निघाली. ते आष्टी बस स्टँडवर रात्रीच्या दरम्यान उतरले. त्यानंतर या मामीने आरोपीला मोटारसायकलने आष्टीला बोलावून घेतले. मामी, आरोपी आणि पीडित मुलगी मोटारसायकलवर किन्ही आबादला जाण्यासाठी निघाले. आरोपी ज्या ठिकाणी शेतात कामाला आहे त्या शेताकडे त्याने गाडी वळवली. त्यानंतर आरोपी दिवाकर राऊत याने पीडित मुलीवर रात्रभर अत्याचार करून बलात्कार केला. सदर घटना 12 ऑक्टोबरला उघडकीस आली. त्या पीडित मुलीने तिथून कसाबसा जीव वाचवून किन्ही आबाद येथे पोहोचली. सदर प्रकार पीडित मुलीने तिच्या काकूला सांगितला. पीडित मुलगी, काकू आणि सर्व नातेवाईक आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची तक्रार दिली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. जातीय उच्चनीचता आणि अस्पृश्यामुळे गेल्या 1000 वर्षात हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले आहे. यापुढे अस्पृश्यता आणि भेदभावाला मुठमाती दिली पाहिजे असं मत आरएसएसचे इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केलं. ते बुलढाण्याच्या चिखली येथे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील सामाजिक भेदभाव आणि जातीय उच्च नीचतेचा विरोधक आहे. एवढेच नव्हे तर संघ म्हणजे भेदभावमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी चालवले जाणारे आंदोलन आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केलं. संघाच्या चिखली नगराने शनिवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आयोजित विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी मंचावर बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी आणि नगर संघचालक शरद भाला उपस्थित होते. संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना इंद्रेश कुमार यांनी राष्ट्रीय महत्वाच्या अनेक विषयांना हात घातला. सध्या सुरू असलेल्या मीटू अभियानावर भाष्य करताना स्त्रियांचा सन्मान हे सामाजिक कर्तव्य असून महिलेवर अत्याचार मानवतेच्या विरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यावरील अत्याचारांना सहन न करता महिला तात्काळ त्या अत्याचाराला वाचा फोडून प्रतिकार करण्यास पुढे येतील अशी अपेक्षा देखील इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली. जब अमेरिका ने दुनिया को आतंकवाद के विरुद्ध ललकारा तो 36 देशों का समर्थन मिला था. रूस चीन ने जब ललकारा अलग अलग से 20-20 22-22 देशों का समर्थन मिला. जब भारत ने दुनिया को ललकारा अगर कोई आतंकी आंदोलन है और आतंकी है वो मानवता का दुश्मन है, अगर कोई देश उसको देशभक्त कहता है ये अमानवीय है, अनैतिक है, अलोकतांत्रिक है, नहीं चलेगा, तब दुनिया के 118 देशों का समर्थन लेकर भारत आज उस आतंकवाद के विरुद्ध दुनिया को मुक्त करने के लिए लड़ रहा है, चल रहा है. हमने कहा स्वस्थ शरीर चाहिए, निरोग शरीर चाहिए, भारत आयुष्मान चाहिए. तो 174 देश योग के और आयुष्मान के समर्थन में खड़े हो गए. एक स्वस्थ निरोग ये आज भारत दुनिया का नेतृत्व कर रहा है. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा बुलढाणा. जमाना 4G का है असं म्हणत जाहिरातीतून लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेली ती मुलगी आठवते का? 4G गर्ल म्हणून त्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आला. त्या सासा छेत्री आता आपल्याला चित्रपटातून दिसणार आहेत. पाहूयात हे वृत्त. म्युझिशियन, मॉडेलिंग आणि अभिनय विश्वात सक्रिय असणाऱ्या साशाला तिच्या करिअरमधील सुवर्ण संधी मिळाली आहे. दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याच्यासोबत एका आगामी चित्रपटामध्ये ती महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे ही जोडी झळकणार असून साशाही त्यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त समजत आहे. साशाने तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून सिनेजगात पदार्पण केलं आहे. ऑपरेशन गोल्ड फिश असं त्या चित्रपटाचं नाव असून साई किरण अडिवी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. मुख्य म्हणजे साशाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या वाट्याला हा दुसरा चित्रपट आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मेटू मोहिमेमुळे अडचणीत आलेले आणि 9 महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री MJ अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा ईमेलद्वारे पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. मीटू मोहिमेमुळे अडचणीत आलेले आणि 9 महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. मात्र पंतप्रधान कार्यालयाने हा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती फर्स्ट पोस्टनं दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र MJ अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे भाजपचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू असे आश्वासनही दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी सकाळीच भारतात परतले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी महागले. पाणी प्रश्नावरून पोलीस कुटुंबीय आक्रमक. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावरती मोर्चा. बारामतीत अनोखी जत्रा आंदोलन. धनगर समाजाने केलं आंदोलन. सासवड येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याने केला निषेध व्यक्त. आणि वीज दर आणि भारनियमनाविरोधात सासवड येथे ठिय्या आंदोलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.
अरे मरी क्या। सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है।